संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे येत्या 2 आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। हा राज्य सरकारला एक मोठा दणका समजला जातोय। मुंबईसह अनेक पालिकांची मुदत उलटून गेलेली आहे। आता या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। तर मंत्री या आदेशाने गांगारून गेल्याचं देखील दिसतंय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। राज्य सरकारला यामुळे मोठा दणका मिळालेला आहे। सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला आता यावेळेस 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करा असं सांगितलं आहे। खरं म्हणजे हे 100% सरकारचं फेलियर आहे। 2 वर्ष सरकारने टाइमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आलाय। या निर्णयामुळे ओबीसीची अपरिमित हानी ही होणार आहे आणि या हानीला सरकारच जबाबदार आहे। सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अगोदर जे आहेत हे तुम्ही मागच्या ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या 2 आठवड्यामध्ये त्यांचा कार्यक्रम जाहीर करा। आता त्या संदर्भातलं ते सगळं काही जी माहिती जी आहे आम्ही वकिलांशी बोलतो आहोत आणि निश्चित काय 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 ऑर्डर आहेत, कशा प्रकारची ऑर्डर आहे त्यांनी दिलेला, तर त्याचा अभ्यास करून राज्य सरकार आम्ही पुढची पावलं टाकू।